नमस्कार, आज आपण बघणार आहोत प्राणीचित्र। प्राणीचित्रामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक मूलभूत आकार काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवायसाठी एक स्केच मी आता घेणार आहे। अगोदर आपल्याला बेसिक आकार जर काढता आला, प्रत्येक प्राण्याला डोकं असतं, धड असतं आणि शेपूट असतं, आणि याच आकाराला जर आपण जसा बेसिक आकार दिला त्याच्यापासून प्राणीचित्र तयार होतात हे सुंदर पद्धतीने असतं। वेगवेगळ्या प्राण्यांचे बेसिक आकार जर आपल्याला माहीत झाले तर आपल्याला असं कमी रेषामध्ये चांगला परिणाम साधून रेखाटनही करता येतील। असे वेगवेगळे प्राणीचित्राचे स्केचेस आपल्याला या ठिकाणी करता येतील। प्राणीचित्रामध्ये आकार मूलभूत आहेत, ते आकार आपल्याला समजले तर आपण अतिशय सुंदर पद्धतीने चित्र काढू शकतो। छोटे छोटे आकार आपल्याला या ठिकाणी प्राणीचित्राच्या माध्यमातून काढता येतील। बेसिक आकार एकदा समजला की आपण अशा पद्धतीने रेखाटन करू शकतो। असं रेखाटन तुम्हीही वेगवेगळ्या प्राण्यांचं करू शकता आणि त्यातून चित्र काढू शकता। असे रेखाटन तुम्हाला या ठिकाणी करू शकता। Thank you.